आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयत क्रांती दिव्यांग संघटना चंदूर शाखा अध्यक्षपदी मोहम्मद शेख यांची निवड. कलढोण आणि कांदेकरांनी केला सत्कार. मोहम्मद शेख यांना दोन हात नाहीत, पण त्यांनी पायानं लिखाण करून शिक्षण पूर्ण केलं आहे. 10वी आणि 12वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सध्या खाजगी शिक्षण देतात. त्यांची हातकणंगले तालुक्यात चंदूर शाखेच्या दिव्यांग रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांचा सत्कार नेते विनायक कलढोणे, संतोष कांदेकर, नागेश करतगी यांनी केला. यावेळी आकाश राणे, विठ्ठल पाटील, जीवा पाटील, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.